नमस्कार, मी विलास आणि डीटी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. किनवट येथील सुरेखा राठोड हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आता गोरसेनेनं या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे. गोरसेनेनं एकूणच किनवट पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केलेला आहे. 23 ऑगस्ट रोजी सुरेखा राठोड याची निर्मम हत्या त्याच्या घरीच करण्यात आली. या हत्येच्या संशयावरून किनवट पोलिसांनी सुरेखाचा पती प्राध्यापक विजय राठोड याला पूर्वीच अटक केलेली आहे. अद्यापही तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. 30 ऑगस्ट रोजी गोरसेनेतर्फे किनवट बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. या बंदच्या दौरान पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. पोलिसांना गोरसेनेतर्फे 7 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलेला. या 7 दिवसांमध्ये पोलिसांनी वैशाली माने आणि इतर आरोपींना अटक करावी अशी मागणी गोरसेनेतर्फे करण्यात आलेली आहे. एकूणच हा प्रकार काय आहे बघूया आमचा विषय वृत्तांत. सुरेखा राठोड हत्याकांडाचा निषेधार्थ गोरसेनेचा रास्ता रोको. पोलीस विरोधी घोषणाने किनवट शहर दुमदुमले. आरोपींना फाशी देण्याची मागणी. तेवीस ऑगस्ट रोजी किनवट येथील मुख्याधीपिका सुरेखा राठोड हिचा तिच्या राहत्या घरी निघून खून करण्यात आला. किनवट पोलिसांनी संशयावरून त्याचा पती प्राध्यापक विजय राठोड याला अटक केली असून इतर आरोपी मात्र फरार आहेत. या प्रकरणातील सह आरोपी असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका अध्यक्ष वैशाली मानेसोबत विजयचे अनैतिक संबंध होते या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचली आहेत. किनवटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची एवढ्या क्रूर हत्या करण्यात आली आहे. पोलिसाच्या तपासावर गोरसेनेने संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची चौकशी CID कडे देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात गोरसेनेने 30 ऑगस्ट रोजी किनवट बंदचं आयोजन केलं होतं. या बंदमध्ये सर्वसामान्य माणूस, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक सगळेच सर्व पक्षीय नेते मंडळी या बंदमध्ये सामील झाली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करून सदरील प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे व उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी गोरसेनेने केली आहे. काय आहे आमच्याबद्दल आक्रोश हे तरी सांगावं, कारण तुम्ही जर त्यावेळेस नातेवाईकासमोर डेड बॉडीचं पंचनामा केला असता त्यावेळेस जे जे काही वस्तू मिळालेली आहे, जे काही त्या आरोपीचं सामान तिथं भेटलं असतं, ते पुरावा म्हणून त्याच नातेवाईकासमोर तुम्ही जप्त केला असता आणि त्यांची तिथं सही घेतली असती, पण तसं काही झालं नाही. घटनेच्या दिवशी संशयित महिला पोलीस स्थानकात होती. तक्रारीमध्ये तिचे नाव आल्यानंतर ती त्या पोलीस स्थानकातूनच फरार झाली. तिला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना सह आरोपी करावे अशीही मागणी आता पुढे येत आहे. एकूणच गोरसेनेने हे आंदोलन तीव्र केलं असून पोलिसांना 7 दिवसाची मुदत दिली आहे. या 7 दिवसाच्या आत वैशाली मानेसह सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, नसता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी सांगितले आहे. सध्या किनवट पोलिसांची डोकेदुखी वाढली असून किनवट पोलीस वैशाली मानेच्या शोधामध्ये फिरत आहे. किनवटहून स्वाती देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज मराठी. CID मार्फत चौकशीचं काम आलं. आतापर्यंत जे ज्या ज्या हत्यारानं ज्या ज्या तीक्ष्ण हत्यारानं यांनी आपल्या महिलेचं सुरेखा ताईचं खून केलं त्या हत्याराची आतापर्यंत हत्यार मिळालेलं नाही, कारण की आरोपीला ताब्यात घेऊन जवळपास 4-5 दिवस तरी झालेला आहे. आतापर्यंत त्यांचं ज्या हत्यारा
वधवून घ्यावं, त्यांचं हत्या ज्या हत्या कोणत्या हत्यारानं हत्या केली हे सुद्धा त्यांनी त्यांच्याकडून कथवून घ्यावं, वधवून घ्यावं एवढं आमची मागणी आहे. इव्हन आरोपी सुद्धा तुम्ही घेऊन आले नाही, ताब्यात घेतले नाही, म्हणून आमची जे ही मागणी आहे ही मागणी सीआयडी मार्फत आमची तपास यंत्रणा व्हावी, तपास सीआयडी मार्फत व्हावा ही आमची पहिली मागणी आहे. कारण सीआयडीनं जर चौकशी केली तपास केला तर सीआयडीच्या मार्फत छोटे छोटे जे पुरावा म्हणतात सबळाचा पुरावा जे फाशीची शिक्षा होण्यासाठी जे भक्कम असतात जे मजबूत असते असे असे काही पुरावे असतात या सीआयडीच्या यंत्रणेकडून मिळू शकतात. म्हणून पहिली आमची मागणी आहे जर या महिलेच्या कुटुंबाला तिच्या लेकरांना तिच्या मुलींना तिच्या मुलांना न्याय जर मिळून द्यायचा असेल तर पहिली आमची मागणी आहे सीआयडी मार्फत तपास करण्यात यावं. दुसरं हे जे काही आरोपी आहे एक अटक आहे उर्वरित जे आहे वैशाली माने प्रमोद थोरात आणि जे काही त्यांचे शास्त्र मंडळीकडील दोन व्यक्ती आहे असे चार चार पाच व्यक्ती अजूनही बाहेर आहे त्या आरोपीला त्वरित अटक करावं. केलं नाही आम्ही सात दिवसाचं तुम्हाला इंटिमेशन देत आहोत. इंटिमेशन सात दिवसामध्ये जर त्या आरोपीला तुम्ही जर अटक केलं नाही तर बघा इथंच नाही नांदेड जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडून जाईल. टी टी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी.